कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरच भाजपा नेते किरट सोमय्या यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते गोळा झाले होते। त्यावेळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरच शिवसेनेच्या वतीने किरट सोमय्या तुम्ही बोलला त्याचं काय झालं, आज सांगाल का, सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय या मथळ्याखालील LED स्क्रीन लावून त्या स्क्रीनवर नारायण राणे यांच्याबद्दल किरट सोमय्या यांनी केलेल्या त्यावेळच्या आरोपांबद्दल आठवण करून देणारी स्क्रीन या ठिकाणी लावल्याची माहिती वैभव नाईक यांनी दिली। या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून सोमय्या यांचे स्वागत करत शिवसेनेने अशा प्रकारे केलेल्या स्टंटसाठी परवानगी घेतली आहे का, असे असेल तर 10 मिनिटे वाट पाहू, अन्यथा आम्ही या ठिकाणी LED स्क्रीन किंवा DJ लावू, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला। त्यामुळे कणकवली शिवसेना शाखेसमोर भाजप व शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले असून त्या ठिकाणी वातावरण तणावपूर्वक बनले आहे। दंगल नियंत्रण पथक सह पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सज्ज केली आहे, मात्र काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सध्या किरट सोमय्या यांचे कणकवलीत आगमन झाले असून ते कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी दाखल झाले आहेत।